नमस्कार, मी आरती औटी, एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सोमवारपासून 9वी ते 12वीचे वर्ग होणार सुरू, सुरक्षेच्या बाबतीत पालक मात्र संभ्रमात। सोमवारपासून 9वी ते 12वी पर्यंतचे वर्ग भरवण्याची तयारी पालिका प्रशासन तसेच खासगी शाळा प्रशासनाने सुरू केली असून वर्गाची स्वच्छता सुरू आहे, मात्र पालक अजूनही संभ्रमात आहेत। कोरोना रुग्ण पुन्हा वाढत असल्याने पालकांची संमती अल्प प्रमाणात मिळाली असल्याचे शाळा व्यवस्थापनाने सांगितले आहे। असे असले तरी प्रतिसाद मिळेल असाही आशावाद व्यक्त केला जात आहे। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। कोरोना संकट तसेच कंत्राटदारांच्या बदलीमुळे नवी मुंबई विमानतळ रखडणार। नवी मुंबई विमानतळ उभारणीच्या कंत्राटदारात झालेले बदल, कोरोना साथीचा रोग आणि त्यामुळे होणारा विलंब यामुळे नवी मुंबई विमानतळाचे पहिले उड्डाण आता 3 वर्षे लांबणीवर गेले आहे। राज्य शासनाने या उड्डाणाचा मुहूर्त डिसेंबर 2020 जाहीर केला होता। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांची कडक कारवाई, दंड भरा अन्यथा वाहन जप्त। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या मात्र दंडाची रक्कम भरण्यास हयगय करणाऱ्या वाहन चालकांविरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। ई चलनाद्वारे आकारण्यात येणाऱ्या 5,000 अधिक दंडाची प्रकरणे प्रलंबित राहिल्याने या दंड वसुलीसाठी वाहतूक विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे। येत्या 10 दिवसात प्रलंबित दंडाची रक्कम भरा अन्यथा वाहन जप्ती केली जाऊ शकते असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। अनेक दिवसांपासून रखडलेल्या 10वी 12वीच्या फेरपरीक्षा आजपासून सुरू। राज्य मंडळाच्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा आज म्हणजे शुक्रवार 20 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे। विद्यार्थ्यांची संख्या आता यंदा घटलेली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी मार्च मध्ये घेण्यात आलेल्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेस अनुउत्तीर्ण झालेल्या आणि श्रेणी सुधारणीसाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा आजपासून सुरू होत आहे। दरवर्षी जुलैमध्ये फेरपरीक्षा घेण्यात येतात, तर यावर्षी कोरोनामुळे विलंब झाला। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांची दिवाळी 17 दिवसांत ओलांडला गेल्या वर्षीचा टप्पा। सरकार तसेच विकासकांकडून सवलतींचे वर्ष होत असल्याने मुंबईतील घरांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळत आहे। गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जेवढ्या घरांची विक्री झाली होती तेवढे व्यवहार यंदा महिन्याच्या पहिल्या 17 दिवसांतच पूर्ण झालेले आहेत। गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या नोव्हेंबरमध्ये दुप्पट व्यवहारांची नोंद होईल अशी दाट शक्यता या क्षेत्राच्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। मुंबई पाठोपाठ आता ठाण्यातही छठ पूजेला बंदी। राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती लक्षात घेऊन 20 आणि 21 नोव्हेंबर रोजीच्या छठ पूजेस मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता ठाणे पोलिसांनीही शहरातील विविध तलाव, नदी आणि खाडी किनारी छठ पूजेस परवानगी नाकारली आहे। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। आजच्या बातमीपत्रात इतकेच। नमस्कार।